विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण होका यंत्राचा वापर कसा करतात आणि चुंबकाचे वेगवेगळे प्रकार कोणते याविषयी माहिती पाहूया. हा आहे होका यंत्र. मॅग्नेटाईट खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी उत्तर दक्षिण दिशेने स्थिरावतो. याचा शोध जुन्या काळातच युरोप आणि चीनमधील लोकांच्या लक्षात आले होते. म्हणजे जेव्हा आपण एखादा चुंबक स्थिर टांगतो तेव्हा त्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाशी आणि त्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाशी स्थिरावतो. अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकांचा वापर होऊ लागला. या खडकाला लोडेस्टोन असेही म्हणतात. यातूनच पुढे होका यंत्राची निर्मिती झाली. होका यंत्रामध्ये सुद्धा एक चुंबक सूची वापरलेली असते जी हमेशा साऊथ नॉर्थ दक्षिणोत्तर दिशेला स्थिरावलेली असते. तर आता आपण चुंबकाचे विविध प्रकार पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, चुंबक हा विविध आकारांचा असतो. तो उपयोगानुसार बनवला जातो. आजकाल अनेक यंत्रे उपकरणे यामध्ये चुंबकाचा वापर केला जातो. त्यास मानवनिर्मित चुंबक म्हणतात. खालील चित्रामध्ये दिसणारे चुंबक कोणत्या वस्तूंमध्ये वापरले जात असतील याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण पट्टी चुंबक, चकती चुंबक, नालाकृती चुंबक, वर्तुळाकार चुंबक, दंडगोलाकार तसेच लहान आकारांचे बटणाप्रमाणे दिसणारे चुंबक वापरतो. यामध्ये हे चुंबकाचे वेगवेगळे प्रकार इथे दिसत आहेत. हा आहे पट्टी चुंबक, हा आहे नालाकृती चुंबक, हा आहे वर्तुळाकार चुंबक, हा आहे गोलाकार चुंबक, हा आहे चौकोनाकृती चुंबक आणि हा आहे अंडाकृती चुंबक. अशा प्रकारे चुंबकाचे वेगवेगळे प्रकार आहेत.